खुमगाव ते दहीगाव शिवरस्ता तसेच शिवारातील इतर शिवरस्ते मोकळे करून मिळण्यासाठी सरपंचाचे तहसीलदार यांना निवेदन। खुमगाव येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या वतीने नांदुरा तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे। खुमगाव ते दहीगाव शिवरस्ता तसेच खुमगाव शिवारातील इतर शिवरस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सदर शिवरस्ते मोकळे झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतात वाहने गेल्यास शेतकऱ्यांना आर्थिक जीवमान उंचावण्यास मदत होईल। तरी आपण या विषयावर लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, रस्ते मोकळे करावे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे। या निवेदनावर सरपंच रोहित सोनुने, उपसरपंच महेंद्र गोळे, सदस्य गजानन सातव, गजानन वावगे, निवृत्त इंगळे यांच्या सह्या आहेत। प्रतिनिधी हिरा आसलकर, इंडिया स्टार वन न्यूज, मलकापूर, बुलढाणा। रोहित वसंत सोनवणे, सरपंच खुमगावपुरती। आज आम्ही तहसीलदार साहेबांना खुमगाव दहीगाव शेतरस्ता जो पूर्वी काळापासून अस्तित्वात होता त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तो शेतरस्ता त्या शेतरस्तामध्ये बंदच पडलेला आहे, त्याच्यासाठी त्याला पूर्ववत चालू करण्यासाठी आज त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना तसे निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांना या अशीच मागणी केली की साहेब लवकरात लवकर तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा।